नमस्कार मी मृणाल मृणाल स्नॅक्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा होळी स्पेशल आपण आज बनवणार आहोत थंडाई केक तर थंडाई केकसाठी आपण इथे दोन रेसिपीज दाखवणार आहोत थंडाई मसाला इन्स्टंट थंडाई मसाला आणि केक तर सुरुवातीला आपण बघूया इन्स्टंट थंडाई मसाला कसा बनवायचा त्यासाठी आपण घेणार आहोत ड्रायफ्रूट्स तर त्यामध्ये आपण घेणार आहोत वीस ते पंचवीस बदाम वाटी काजू घेणार आहोत पाववाटी पिस्ता घेणार आहोत त्यामध्ये आपण मेलन सीड ॲड करणार आहोत पाववाटी मेलन सीड किंवा पंपकिन सीड कोण कुठलेही घेऊ शकता रोज पेटल ॲड करायचे आहेत खसखस घालायचे आहे दोन चमचे सहा ते सात आपण इथे वेलची घालून घेणार आहोत दोन चमचे बडीशेप घालून घ्यायची आहे जाड बडीशेपचा वापर केला मी इथे आपण इथे ॲड करणार आहोत दहा ते बारा मिरे मिऱ्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता काळी मिरी इथे आपण साखर किंवा साधी साखर नॉर्मल शुगर घ्यायची आहे थोडंसं आपल्याला इथे केशर ॲड करायचं आहे हे सर्व साहित्य आता फ्रेश आहे तर मी मिक्सर जारमध्ये डायरेक्ट घालून घेत आहे जर हे तुम्ही जुनं वापरत असाल काही थोडंसं मॉइस्ट असेल तर त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे हे आता मिक्सरवर आपण बारीक वाटून घेणार आहोत आणि ह्याची पावडर करून घेणार आहोत झटपट असा इन्स्टंट थंडाई मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण बघणार आहोत थंडाई आपण सर्व कशी करायची आहे तर हा थंडाई मसाला आपण रेडी करून घेतला आहे अशा पद्धतीने तो ना खूप बारीक ना खूप जाड असा आपल्याला पावडर कर फॉर्ममध्ये घ्यायचा आहे तर ग्लासमध्ये आपण काही आईस क्यूब्स घालून घेणार आहोत त्यावर आपल्याला थंडाई मसाला घालून घ्यायचा आहे दोन चमचे मी थंडाई मसाला घालून घेत आहे इन्स्टंट मसाला आहे आपला आपल्याला ह्याला पुन्हा मिक्सरवर फिरवायचा नाही आहे तर हा मी डायरेक्ट सर्व करणार आहे इथे आपण एकदम थंडगार असं दूध घालून घ्यायचं आहे यामध्ये हा जो थंडाई मसाला आपण बनवला आहे हा दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही मे स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही हा थंडाई तयार करून सर्व करू शकता तर इथे आपण थोडंसं थंडाई मसाला रोज पेटल्स आणि केशराच्या काड्याने सजावट करून ही सर्व करण्यासाठी रेडी आहे आता ही थंडाई मसाला आणि थंडाई यूज करून आपण बनवणार आहोत थंडाई केक तर असा छानसा असा थंडाई केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी एक अर्धा कप दही घेतलेला आहे दही आंबट अजिबात नाही आहे फ्रेश दही आहे पाव कप आपण खाद्यतेल घेणार आहोत ज्याला वास नाही असं रेग्युलर खाद्यतेल वापरायचं आहे तर आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आहे दही आणि तेल इथे आपण व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घालून घेणार आहोत तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कोणतंही इथे एसेन्स ॲड करू शकता रसमलाई एसेन्स पण इथे खूप छान लागेल तर आपलं हे एसेन्स पण ॲड करून झालं आहे आता आपण चाळणी ठेवून त्यावर दीड कप मैदा घालून घेणार आहोत दीड कप मैदा घालून घेतल्यानंतर आपण त्यावरच पिठी साखर घालून घ्यायची आहे एक कप पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही केक कसा हवा त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी तीन ते चार चमचे मिल्क पावडर ॲड केली आणि एक चमचा मी इथे कॉर्नफ्लोअर ॲड केलेला आहे एक चमचा आपण बेकिंग पावडर ॲड करणार आहोत टेबल स्पून आणि पाव चमचा आपण बेकिंग सोडा ॲड करणार आहोत तर हे आता आपल्याला व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे केक फ्लफी पण होतो आणि काही जाडंभरडं असं साखरेचे दाणे असतील तर ते पण निघून जातात इथे मी दोन चमचे थंडाई मसाला घालून घेतला आहे ह्या केकला थंडाई मसाल्याने एक छानसा एक वेगळा स्वाद येणार आहे तर ह्यामध्ये जे स्पायसेस आहेत त्याने माइल्ड असा छान स्वाद येणार आहे या केकला तर हे आपण मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत आणि ह्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत एक कप दूध घेतलं आहे पण ते एकाच लॉटमध्ये ॲड न करता आपण ते पार्टमध्ये ॲड करणार आहोत तर लागेल त्याप्रमाणे दूध ॲड करत आपण ह्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे आता हे थोडंसं थिक वाटत आहे बॅटर तर मी उरलेलं दूध पण घालून घेतलं आहे साधारण त्या प्रमाणासाठी मला एक कप दूध लागलेलं आहे ह्या अशा प्रकारची लेस कन्सिस्टन्सी आल्यानंतर केकचं बॅटर आपलं व्यवस्थित झालेलं असतं तर हे आता बेक करण्यासाठी तयार आहे एका पॅनला किंवा टीनला आपण बटर पेपर लावून ग्रीस करून घेणार आहोत बटर पेपर ऑप्शनल आहे तुम्ही ग्रीस करून त्याला ड्राय फ्लोअर पण लावून घेऊ शकता आता हे मी केकचं जे बॅटर आहे ते त्या टीनमध्ये घालून घेतलं आहे आणि आपण साईडला एक कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे केकचं बॅटर आपण तयार करायला घेतल्यानंतरच कढई गरम करायला ठेवायची आहे म्हणजे साईड बाय साईड ती दहा मिनिटं प्रीहिट होते तर खाली मी अशी एक छानशी छोटीशी डिश घालून घेतली आहे म्हणजे टीनला डायरेक्ट हीट लागणार नाही तर आपण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लो फ्लेमवर हा केक आपल्याला बेक करून घेणार आहोत तर साधारण आपल्याला चाळीस मिनिटानंतर चेक करायचं आहे की हा बेक झालेला आहे की नाही चाळीस मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकत असाल खूप छान फुलून आला आहे आणि केक खूप छान पण दिसत आहे तर झाकण काढून घेतलं आहे मी आणि अगदी छान क्लिअर असा हा नाईफ निघालेला आहे याचा अर्थ आपला केक एकदम छान परफेक्ट बेक झालेला आहे अतिशय सॉफ्ट आणि असा छान केक झालेला आहे हा पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचा आहे गार झाल्यानंतर आपण ह्याला आप गार्निश करणार आहोत तर थंडाईचा एकदम छान असा जो मसाला आहे त्याचा वास येत आहे सुवास येत आहे तर मस्त तयार झालेला आहे केक याला आपण थोडंसं व्हिपिंग क्रीमनी लेअर करून घेणार आहोत आणि व्हिपिंग क्लि क्रीम ही ऑप्शनल आहे तुम्ही डायरेक्ट थंडाईसोबतसुद्धा हा केक डायरेक्ट सर्व्ह करू शकता इथे आपण थोडंसं गार्निश करण्यासाठी पिस्ता किंवा रोज पेटल्स बदाम याचे काप घालून घेणार आहोत म्हणजे तो केक अजून जास्त छान अट्रॅक्टिव्ह दिसेल केक आपल्याला थंडाईसोबत सोबत सर्व करायचा आहे ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी दी पोहोचतील होळी आणि रंगपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद